ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक। 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजच्या घडामोडी। हे सरकार आल्यानंतर काळा बाजार कसा करतोय ह्याचा पुरावा आहे। जेव्हा या सांगली मध्ये महापूर आला आणि ही जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये पलूस तालुक्यातील भिलवडी गावाची ही यादी आहे सभापती महोदय। आणि त्या गावामध्ये सत्ताधारी पार्टीचे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, वेगवेगळ्या कॉलेजवरती काम करणारी लोक यांनी बोगस पंचनामे करून घेतले। ज्याच्या दुकानात पाणी गेलं नाही त्याला 1.5 लाख रुपये, ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं नाही अशा लोकांचा पंचनामे केले आणि त्यांच्या खात्यावरती सभापती महोदय पैसे भरले। याचे पुरावे मी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना दिले। माननीय जिल्हाधिकाऱ्याने निर्देश दिले की याचा फेर चौकशी केली पाहिजे। मी त्यांना विनंती केली की ज्यांनी याचे पूर्वी पंचनामे केलेले आहेत त्या लोकांना परत पंचनामे करायला पाठवू नका, दुसऱ्या टीम पाठवा। आणि दुसऱ्या टीम पाठवल्यानंतर जवळजवळ 150 लोक यामध्ये बोगस निघाली ज्यांच्या खात्यावरती 1.5 लाख रुपये जमा आहेत। माननीय कलेक्टर सांगली नीती खाती सील केलेले आहेत। मी सभापती महोदय आपल्या माध्यमातून सरकारकडे आवाहन करणार आहे, हे जे बोगस पंचनामे केले ज्या अधिकाऱ्यांनी केले, ज्या तलाट्यांनी केले, ज्या सरकारने केले, ज्या तहसीलदार ज्या प्रांतांनी केले त्या प्रांतांना तुम्ही आज सस्पेंड करणार आहात का? कारण हा जनतेचा पैसा आहे, हा गोरगरिबांचा पैसा आहे। आणि ज्यांनी बोगस घेतला त्या लोकांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। जी घरंदाज घराण्यातली लोक आहेत, अरे गरीबाला तुम्ही देत नाही, गरीबाचा पंचनामा करत नाही। आणि ज्याच्या दुकानात पाणी गेलं नाही दादागिरी करून तुमचे लोक पंचनामा करायला गावात आल्यानंतर सगळे हे पुढारी बरोबर ह्याचा करा, त्याचा करा, अमक्याचं करा, तमक्याचं करा, ह्या घरात बसून करा, त्या घरात बसून करा, ही जी पद्धत तुमची आहे ही पद्धत चुकीची आहे। आणि तुम्ही भ्रष्टाचाराला कसं पाठबळ देता ही मी यादी तुमच्याकडे आपल्या पटलावरती ठेवतोय। सभापती महोदय, यापेक्षा गंभीर बाबी मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय। सांगली सातारा जिल्ह्यामध्ये ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।